सहलीसाठी मुळशी धरण परिसरात आलेले भारतीय विद्यापीठाची तीन विद्यार्थी ती धरणाच्या पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे या दुर्घटनेत बुडाल्यांपैकी तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलाय पोलिसांच्या माहितीनुसार शुभमराज सिन्हा मूळचा बिहार संगीता नेनी मूळची दिल्ली शिवकुमार मूळ उत्तर प्रदेश या तिघांचंही वेवर्ष बावीस आहे हे तिघेही भारतीय विद्यापीठात एमबीए चे शिक्षण घेत होते गुरुवारी सकाळी सात वाजता भारतीय विद्यापीठाचे काही विद्यार्थी सहलीसाठी मुळशी धरण परिसरात आले होते सकाळीच यातील काही जण पोहण्यासाठी धरणात उतरले पोहता येत नसल्याने यातील दोन मुले आणि एक मुलगी पाण्यात बुडाले यातील तिघांचे मृतदेह काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश आले